क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी। रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा। ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी। कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी। एक ना एक दिवस तुझी ही झापडं दूर होतील। ही इंग्रजांची झापडं बस भीती हीच आहे की तोपर्यंत खूप उशीर झाला असेल। कुठे असं तर नाही की हे इंग्रज सरकार माझी हुशारी आणि बहादुरीचा जास्तच फायदा घेत आहे? ही सगळी हत्यारं आज एका पोलीस व्हॅन मध्ये ठेवून रात्री आणतील। ती सगळी बनारसला पोहोचण्यापूर्वी एका खास जागी आपण त्याच्यावर कब्जा करू, आणि ते पण इतक्या सफाईने की साप पण मरेल आणि काठी पण नाही तुटणार। आम्ही मिलिटरी छावणीत गेलो होतो, तिथूनच परत येतो आहोत। मिलिटरी छावणी सर, तिथे तुमचं काय काम? कमिशनर साहेबांनी काही सिक्रेट डॉक्युमेंट दिले होते, ते द्यायला। कसले सिक्रेट डॉक्युमेंट? गोपी सिंग, जर आम्ही याबद्दल तुला सांगितलं तर ते सिक्रेट कसं राहील? बर, तुम्ही वाईट नका वाटून घेऊ साहेब। तुम्ही मोठे साहेब आहात, माय बाप आहात। मी हट्ट नाही करणार, जसं तुम्हाला चांगलं वाटत। ही इज राईट, सिक्रेट डिपार्टमेंट पासून काही लपवणं बरोबर नाहीये। पण याला हे नाही माहीत की याला स्पेशल आर्म्स बद्दल सांगणं ठीक नाही आहे, ज्याची माहिती फक्त आणि फक्त आम्ही ब्रिटिश ऑफिसर्स पर्यंतच राहिली पाहिजे। इंग्रजांच्या छावणीत कोणती ना कोणती खिचडी शिजते आहे, त्याला हे लोक माझ्यापासून लपवत आहे। पण गोपी सिंग पासून कोणतीच गोष्ट जास्त काळ लपून नाही राहू शकत। गोपी सिंग, कोणती ना कोणती गडबड आहे, त्याचा तुला पत्ता लावावाच लागेल। हरिसिंग कुठे आहे भाई? सोम भाईजान, तो आम्हाला म्हणालाय की योजनेच्या अनुसार आम्हाला रात्री येऊन भेटेल। बर, आता मुद्द्याचं बोलू। मुद्द्याची गोष्ट ही आहे की जी हत्यारं आपल्याला मिलिटरी छावणीत लुटायची आहेत आणि ती आपल्याला कशी लुटायची आहेत याची योजना आपल्याला सांगितली गेली नाही। माहित नाही अभय भाईजान का असं लपवतायत। नाही हबीब भाई, मला नाही वाटत ते आमच्यापासून काही लपवत असते। ते सांगतील हे नक्की, त्यात एवढा विचार करायची गोष्ट नाही। पण आमच्याकडे वेळ खूप कमी आहे। आता आम्हाला जे करायचं आहे आजच करावं लागेल। नक्कीच। आणि हे अभय भाई आहेत कुठे? ते काही सांगतील तर आपण तयारी सुरू करू ना। चिंता नको करू भवानी सिंग, अर्धी तयारी तर मी करून आलोय, बाकी दिवसभरात होईल। यामध्ये असं काय अभय भैया? या ती शक्ती आहे जी त्या हत्यारांनी भरलेल्या संदुकीला हिसकावून आपल्याकडे घेऊन येईल। काय भैया, यात कोणती हद आहे का? ज्याला कोणी शिवायचं नाही कळलं का भैया? याला शिवायचं नाही, याला तुमच्याकडेच राहू द्या। ठेवा तुमच्याकडेच ठेवा। खडक सिंग, जर आता सरदार इथे असते ना तर माहिती आहे ना त्यांनी काय उत्तर दिलं असतं?
ठीक आहे हे घे, हे तुझ्याकडे जपून ठेव, घे। अरे घे घे खडक सिंग घे। अरे खडक सिंग घाबरू नको, यात काही हाडळ किंवा भूत नाही आहे। एक गोष्ट सांग, इंग्रजांकरता आपल्यापेक्षा दुसरं कुठलं भूत आहे? हा खरं बोलल तबे भैया, मग कुठून येईल दुसरं भूत? हा हे घे नीट सांभाळून ठेव, खडक सिंग नीट सांभाळून ठेव। अरे घे ना घे। अरे खडक सिंग पकड हा, आणि याला जपून ठेव तुझ्याकडे, ठीक आहे, सांभाळून, ठीक आहे। शाबाश भवानी सिंग जी, ही तुझी बुलबुल एकदम ठीक केली। घे, बिल्कुल ठीक झाली। आज संध्याकाळी तुला याचीच गरज लागणार आहे। अरे असं काय बघतोस भवानी सिंग, बुलबुलच आहे आणि आता 100-150 वर्ष आरामात चालेल। अरे विश्वास वाटत नाही, रागावू नको, विश्वास नसेल तर चालवून बघ। अरे चालवून बघ। अरे वा भैया, ही तर एकदम लोण्यासारखी चालते। हे बघा भवानी सिंग, निम्मी तयारी तर मी केली आहे, बाकीची योजना सगळी नीट ऐकून घ्या। खडक मिया, आपले अभय भाईजान पण काय गजबचं डोकं वापरत असतात। मानतो मी त्यांच्या विचारांना भाई, हे दुनियावाले किती पण त्यांच्या बहादुरीची तारीफ करो, मी हे आधीपासूनच मानत आलोय की त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे ते त्यांचं बिजली सारखं धावणारं तेज डोकं। यात म्हणायचं काय, मी तर मानतो की इतकी चांगली योजना आमचे गुरुपन्या बनवू शकत। मग खडक मिया असं का नाही बोलत की सवारीवर सवारी आणि गुरुवर चेला भारी? नाही असं नाही, आमचे गुरु गुरु आहेत आणि अभय भैयांचे पण तो गुरु आहेत। माझ्या बोलण्याचा अर्थ आजच्या योजनेबद्दल होता। नक्की भाई मिया नक्की। खैर आता कामाच्या गोष्टीवर येऊ, अभय भाईजांनी जे काम आपल्यावर सोपवलं आहे आधी ते पूर्ण करू आणि मग आपल्याला त्या जागेवर जायचं आहे, तिथे आपल्याला ती वॅन लुटायची आहे। आणि त्यांचं ते सामान गाठोळ्यात ठेवलेलं आहे ते सगळं घेऊन रात्री 8 वाजेपर्यंत पोहोचायचंय। कायम भवानी वगैरे सगळे लोक वाट बघत असतील ना। पण भाई मिया, तुम्हाला ती वॅन लुटायची जागा व्यवस्थित माहिती आहे ना? नाही, मला थोडा भ्रम होतोय, तो रस्ता। अरे तो नवगडवाला रस्ता आहे ना, जो चक्क्याकडे जातो आणि चक्क्या करत तो मुगल सरायला जातो आणि मुगल सराय वरून तो सरळ बनारसला जातो। मला माहिती आहे ती जागा। बस चक्क्यावरून 5 मैलावर चढून दाट जंगल लागतं त्याच्या उजव्या हाताला, त्याच्या बाजूलाच खोल दरी आहे। तेच ते मी विचार करत होतो। बस ती दरी तिथून सुरू होते, बस त्याच्या थोड्याच्या आधी आपल्याला। बस खडक मिया, मी ती जागा पाहिली आहे तर निघायचं, उशीर करण्यात काहीच फायदा नाही, चला। बस भगवान भोलेनाथाला प्रार्थना करा की ही छावणीत जाणारी हत्यारं कसंही करून आम्हालाच मिळावी, या कामाला कोणाची वाईट नजर ना लागू। मजा ये गुरु। आमेन। चला चला। अरे छेदीलाल, कुठे चाललायस? इकडे ये, छेदीलालचा खड्डा सिंग करायला वेळ नाही लागणार आम्हाला, कळलं का? अरे गोपी भैया, मी तर तुम्हाला शोधत होतो। आम्हाला माहितीये तू आम्हाला का शोधत होतास ते। कशाला शोधत होतास?
हेगे चल सांग आम्हाला खबर सांग चल खबर तर गजबची आहे पण या 10 रुपयाच्या नोटेने काम नाही होणार काय बोलला बे हं काय बोललास नाही चालणार वळ जरा एक बढिया इनाम देतो तुला चल वळ मला माहिती आहे वळलो की तुम्ही कुठे माराल ते माहिती आहे ना हं माहिती आहे ना माहिती आहे ना गोपी सिंग किती मारतो ते चल पळ इथून पळ ठीक आहे मग जातो ए छेदिया आमच्याशी नाटक नको करू हा आमच्याशी नाटक नाही करायचा सांगून ठेवतो नाहीतर शरीरात इतके छिद्र करेन की एक वेळ तुझी मोजमाप संपेल पण छिद्र संपणार नाही समजलास चल खबर सांग नाहीतर हे सुपरिटेंडेंट साहेब स्वतःला खूप हुशार समजतात आणि आपलं नुकसान स्वतःच करून बसतात आज जेव्हा मिलिटरी छावणीची गोष्ट होत होती तेव्हाच कळलं होतं की काहीतरी गडबड आहे आणि तसंही गोपी सिंग पासून कोणती खबर लपू शकते पण हे सुपरिटेंडेंट साहेबांना कोण समजावणार अरे 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 यार अरे यार आता हिला काय म्हणू चप्पलच तुटली माझी हट आता काय करू जाणं पण जरुरी आहे सुपरिटेंडेंट साहेबांना खबर द्यायची आहे काय करू गोपी सिंग काही कर काही कर काही कर डोकं चालव डोकं चालव गोपी सिंग काही कर माझी चप्पल चोरी करतोय बनारस मध्ये काय सगळ्या ठगच राहतात का चप्पल चोर ए थेरड्या चोर कोणाला म्हणतो बे चुपचाप झोपला होतास ना तिथे झोप नाहीतर नेहमी करता झोपवेन गोपी सिंग नाव आहे माझं समजलास थेरडा आम्ही मोठी चूक केली बनारस मध्ये येऊन यापेक्षा तर आमचं बैसाखपूर चांगलं होत सांगितलं होतं सुपरिटेंडेंट साहेबांना माझ्यापासून काही लपवू नका काही लपवू नका पण माझं ते ऐकतच नाही हुशार बनायला जातात रुपयाचे 3 आठाणे करायला जातात आणि 3-4 आणे करून बसतात आता छेला झेला गोपी सिंग आणि रोका या दरोड्याला नाहीतर सुपरिटेंडेंट साहेबांची पहिली गोळी तुमच्याच डोक्याची राहील गोपी सिंग कोणाला झेलायचे आहे तुम्हाला नाही सर मला हे म्हणायचं होतं की मी तुम्हालाच भेटायला येत होतो आणि हे चांगलं झालं की तुम्ही इथे वाटेतच भेटलात गजब झालाय साहेब गजब काय गजब झालं अरे सर जी हत्यारं येत होती ना पोलीस व्हॅन मधून त्याची लूट करायला तुला याबद्दल कसं कळलं अरे साहेब काय तुम्ही तुम्हाला काय वाटतं तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवाल आणि मला ते कळणार नाही सर माझं नाव गोपी सिंग आहे आणि मी सिक्रेट डिपार्टमेंटचा माणूस आहे सर तुम्ही मला हे सांगायला हवं होतं सर ऍक्च्युली गोपी आम्हाला तुझ्यापासून काही लपवायचं नव्हतं पण आणि लपणारही नाही सर कारण उद्यापर्यंत रणभेरी छापलेलं असेल की त्या क्रांतिकारींनी त्या हत्यारांची लूट केली आहे व्हॉट काय बडबडतोय तू सर बडबडत नाहीये सांगतोय मी हे सांगतोय तुम्हाला ते क्रांतिकारी आहेत ना ते निघाली आहेत त्या हत्यारांना लुटायला ओ माय गॉड याचा अर्थ आहे गोपी सिंग की आम्हाला काहीही करून त्यांना रोखावं लागेल सर माझं काम संपलं आता मी जे ऐकलं ते मी तुम्हाला सांगितलं मी जातो आता हे हे गोपी लिसन लिसन हे बघ गोपी सिंग जे झालं ते झालं त्याला विसरून जा तू आमचा ज्युनियर नाही आहे आम्ही तुला आमचा छोटा ब्रदर मानतो समजलं तुम्ही खरंच मला आपला लहान ब्रदर मानता ऑफकोर्स येस सर मग सांगा सर मला काय करायचंय त्यांची माहिती काढायची आहे ती कुठे सापडते सर ते जे नौगडवालं जंगल आहे ना त्याच्या पुढे एक दरी आहे आणि हे लोक तिथेच हे कांड करणार आहेत दरीच्या जवळ गोपी सिंग तू एक काम कर
कंट्रोल रूम मध्ये जाऊन पोलिसांना इन्फॉर्म कर. मी जेम्सला घेऊन तिथेच पोहोचतो. गो नाउ. यस सर, मी असंच करेन. थँक यू सर. वा भैया, काय डोकं चालवलंय. आता तर समजा अर्धी लढाई आपण जिंकलीच, आणि उरलेली अर्धी लढाई कशी जिंकायची हे तुम्हा लोकांना चांगलंच माहिती आहे. जी भाईजान. किती चांगले सुपरिटेंडेंट साहेब, मला आपल्या लहान भावासारखं मानतात. किती विश्वास ठेवतात माझ्यावर. मलाही कुठल्याही परिस्थितीत हा विश्वास तुटू द्यायचा नाहीये. गोपी सिंग, तुला कसंही करून या दरोड्याला रोखायचंय. आता मी त्या अभयला नाही सोडणार. अरे गोपी भैया, नमस्ते. अरे राजेश्वरी बहिणाबा, तू इथे कशी आहेस? अरे ते सगळं सोडा, कोणावर इतके चिडताय? अरे आहे दुष्ट, जगणं हराम केलंय त्याने माझं. अरे त्याची एवढी हिम्मत की माझ्या भैयाला त्रास दे? पण त्याने केले तरी काय? अरे काही नाही, ते सगळं जाऊ दे. ते थोडे माझे ऑफिसचे पैसे आहेत, ते घ्यायचे आहेत त्याच्याकडून. अरे पैसे देत नाही? असे कसे पैसे देत नाही? चला मी येते, बघतेस माझ्या भैयाचे पैसे कसे नाही देत ते. अगं नाही नाही राजेश्वरी, तुला तर माहितीच आहे ना की तुझ्या भावाच्या हातात किती ताकद येते. आता ते पैसे मी वसूल करूनच घेईन. पण आता मला जाऊ दे, खरंच मला खूप उशीर होतोय, मला खूप घाई आहे, मी चलतो. अरे असं कसं जाऊ देऊ? भैया बघा ना, देव सुद्धा किती दयाळू आहे. मी तुमच्याबद्दलच विचार करत होते आणि तुम्ही मला इथेच रस्त्यात भेटलात. खूप चांगली गोष्ट आहे, पण आता मला जाऊ दे, मला लवकर जायचंय, खूप उशीर झाला. भैया इतक्या घाईघाईने कुठे जातायत? तुम्ही तर एका दिवसातच बदललात. नाही नाही राजेश्वरी, असं काही नाहीये. तुझा गैरसमज होतोय. हा जो माणूस आहे ना, त्याने माझं डोकं खराब केलंय. तेच तेच, गोळी मारत त्या माणसाला. ती तर घालणारच आहे मी. भैया हा घ्या प्रसाद आणि आपल्या क्रोधाला शांत करा. महादेवांचा प्रसाद आहे हा. हा ग्रहण करून जाल तर तुमचे पैसे पण परत मिळतील. मला तुमच्यासारखा भाऊ मिळाला म्हणून आनंदाने मी देवाला प्रसाद चढवलाय. खूप चांगली गोष्ट आहे राजेश्वरी, पण आता ना मला खूप घाई आहे. आपण नंतर कधीतरी भेटू तेव्हा खूप बोलू. आता मला जाऊ दे, मला खूप उशीर होतोय. खरंच खरंच खरंच, तू खूप चांगली आहेस. आपली काळजी घे, चल. ए चोर, चप्पल चोर, माझी चप्पल दे, नाहीतर मी तुला नाही सोडणार. चप्पल दे माझी. ए थेरड्या, तुझ्यासारख्या सडलेल्या म्हाताऱ्याची चप्पल घालीन ना तर माझे पाय सडतील, समजला? आता मागे आलास ना तर खूप मारेन. हे धोतर बितर सगळं फाडून टाकेन. नागडा फिरशेन मग नागडा. बेटी हा बैलगाडीवाला कुठे राहतो? आम्हाला बैशाखपूरला जायचंय. आता आम्ही इथे नाही राहणार. इथे सगळे चोर आहे, बनारस मध्ये सगळे ठग आहे. आता आम्हाला इथे नाही राहायचं, आम्ही इथून निघून जाऊ. जेम्स, आम्हाला लवकरात लवकर नवगडच्या जंगलामध्ये पोहोचायचं आहे. आज आम्ही त्या क्रांतिकारांना नाही सोडणार. डोंट वरी सर, आज आम्ही त्या अभय सिंगला पण नाही सोडणार. हे बघा, हीच आहे ती पोलीस व्हॅन. नाही तुम्ही तर सांगत होतात की याचा ड्रायव्हर. हिचा ड्रायव्हर आपलाच माणूस आहे, त्याला आधीच सगळं समजवलंय. वा भैया, काय डोकं चालवलंय. आता तर समजा अर्धी लढाई आपण जिंकलीच, आणि उरलेली अर्धी लढाई कशी जिंकायची हे तुम्हा लोकांना चांगलंच माहिती आहे. जी भाईजान. जय मा भारती. जय मा भारती. मोठी सिंग, आपण आता कुठे पोहोचलोय? हुजूर, नवगड पार केलंय, चकिया येणार आहे. ठराठ्या आपण पोहोचलोच आहोत. जी हुजूर.
आता फक्त 1.5 तासाचा रस्ता आहे. जी हुजूर. What the hell of this? हुजूर हुजूर काय झालं? सर्च करा कोण होता तो. मूव गार्ड्स दिस वे. हुजूर इथे तर कोणी पण नाहीये. व्हेरी स्ट्रेंज. काय होत ते? कुठे गायब झालं? हुजूर डोंगरामधलं भूत होतं ते. अरे देवा आता आमचं काय होणार? शट अप. आम्हाला उशीर होतोय. चला सगळे आत बसा. कम कम मूव कम. चला 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 चला. हे लोक तर निघून गे पण कोळ्याला काही कळलंच नाही. आपलं काम तर झालं ना. ते गाडीत फेकलं होतं ना? हा भाईजान. आणि ते पण इतकं सफाईने की कोणाला संशय पण नाही आला. शाबास. आता पुढे बघा काय धमाल आहे तिथे. काय माहित कसली आकृती होती. माणूस होता की भूत. चल गप्पच घाबरेट कुठला. अरे भूत प्रेत काही नव्हतं रे. डाकू होते डाकू. पण मला बघून घाबरून पळून गेले. अरे माझ्या मिशीचा नाहीये जवाब. कोण करेल आमचं काय खराब. सर सर मी कंट्रोल रूम मधून ऑलरेडी इन्फॉर्म केलाय. पोलीस फोर्स केव्हा येऊ शकते सर? मग तर गोपी सिंग आम्हाला इथेच थांबून त्याचा वेट करावा लागेल. नाही सर तुम्हाला कळत नाहीये. आमच्याकडे वेळ खूप कमी आहे सर. आपल्याला जायला हवं. पण गोपी सिंग कमी फोर्स घेऊन जाणं त्यांचा मुकाबला करणं हे कमी रिस्की नाहीये. सर मी हे जाणतो की हे रिस्की आहे. क्रांतिकारी लोक हे खूप दुष्ट आहेत. खूप डेंजरस आहेत. खूप बदमाश आहेत. चालाक आहेत. सगळं जाणतो. पण त्यांचा काही भरोसा नाही. ते कशा पद्धतीने व्हॅन लुटतील कोणती चाल खेळतील आम्हाला काहीच माहिती नाहीये. आम्हाला जायला हवं सर. प्लीज नका विचार करू. आम्हाला जायला हवं सर. नाहीतर त्या हत्यारांना आपण नाही वाचवू शकणार सर. प्लीज सर. सर मी भीक मागतो तुमच्याकडे. सर चला सर. प्लीज विचार नका करू. सर चला विचार नका करू सर. मूव. चला. कम ऑन. मार्टे सिंग व्हाय आर यू लाफिंग? हुजूर ते चुटकुले ऐकून मस्करी करत असतील. करू द्या त्यांना मजा. पण पण त्यांचे हसणे तर वेड्यासारखं वाटते. फुली सर तिथे बघा. तिथे टायर घासण्याचे निशाण आहे सर. मला वाटतं हे त्याच व्हॅनचे असावे. हे टायर घासल्याचे निशाण पाहून तर असं वाटत की गाडीला स्पीड मध्ये ब्रेक लावून रोखलं गेलं आहे. जेम्स या जंगलामध्ये कुठे ट्रॅफिक नाहीये. नाही रश आहे. मग असं कसं झालं असेल? सर मला काय वाटतं की हा जंगलातला रस्ता आहे. मग इथे ट्रॅफिक आणि गर्दीचा तर प्रश्नच येत नाही. याचा अर्थ हाच आहे की कोणीतरी बळजबरीने त्या व्हॅनला इथेच थांबवलं होतं. पण का केलं असेल असं? कॉपी वॉच दिस.
सर एक मिनिट मी बघतो. सर हे बघा, हा तर भूताचा मास्क आहे. याचा अर्थ साफ आहे की त्या क्रांतिकारकांनी आमच्या फोर्सला नकली भूत बनवून घाबरवलं होतं आणि बळजबरीने व्हॅनला रोखलं. हो सर, आता पूर्णपणे लक्षात आलं. सर माय गॉड, जेम्स तुला असं म्हणायचं की यावेळी त्यांनी आम्हाला डिफीट केलं? नो जेम्स नो, यावेळी आम्ही त्यांना अशी डिफीट देऊ की ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. येस सर, हे क्रांतिकारी आम्हाला डिफीट नाही करू शकत, कारण यावेळी मला आधीपासूनच अंदाज आला होता की हे लोक असं काहीतरी करणार आहे आणि म्हणूनच मी आधी पोलीस फोर्सला नाक्यावर तैनात केलंय. गज. आणि त्यांना हा ऑर्डर पण दिलाय की जशी त्यांना व्हॅन दिसेल तिला थांबवायचं आणि मला खबर करायची. तुम्ही अजिबात चिंता नका करू. व्हेरी नाईस गोपे सिंग. जेम्स. हा सर. बी अलर्ट. हो सर. यावेळी कोणी वाचलं नाही पाहिजे. कोणी नाही वाचणार सर, सगळ्यांना मारून टाकू. चला 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 लवकर चला चला चला. जर एकही शब्द तोंडातून काढलास ना तरी जीप घशातून उपटून फेकून देईन. आम्ही हिंदुस्थानी लोक तुम्हा गोऱ्यांचे कावे चांगल्या प्रकारे जाणतो, समजला? भैया, तुमच्या डोक्यात पण एकापेक्षा एक खुरापती येत असतात. पण भैया, ती अशी काय वस्तू होती ज्यामुळे त्यांची ही अवस्था झाली? हा, ही एक विशेष प्रकारची गॅस आहे. गॅस? हे इंग्रज लोक हिला लाफिंग गॅस म्हणतात. लाफिंग गॅस? लाफिंग गॅस. अच्छा. हा, हिची विशेषता ही असते की ही माणसाच्या नाकाद्वारे जाऊन डोक्यात चढते ना, तर माणसाला खूप हसायला येतं. हा, माणूस जोर जोरात हसायला लागतो. भैया, ही तर खूपच मजेदार वस्तू आहे. मजेदारचं पण माहिती नाही, पण खूप कामाची वस्तू आहे. ही ऑक्सिजन आणि नायट्रोजनच्या मिश्रणाने बनते. याचे केमिकल चला सोडून द्या. बस तुम्ही हे समजा की मी एक अशा प्रकारचा गॅस तयार केला होता की ज्यामुळे असं होईल की लोक पहिल्यांदा लोक हसतील, मग खूप जास्त हसतील, आणि मग इतके हसतील की हसता हसता बेशुद्ध होतील. आता जर जास्त माहिती हवी असेल तर सांगतो. समजलं मला, समजलं समजलं. बिलकुल समजलो आम्ही. शाबाश. भैया तिथे काय आहे? भैया आज नाक्यावर तर पोलीस आहेत. गाडी थांबव भवानी, गाडी थांबव. एक काम करा, ते बघा ती सडक तिकडे वळली आहे ना. हा, तिकडे गाडी घ्या लवकर. ठीक आहे, चला. वेल वेल. काय झालं? इकडच्या नाक्यावर पण पोलीस आहेत. याचा अर्थ इंग्रजांना आपली खबर लागली, आम्हाला चारी बाजूंनी घेरलंय. आता काय होणार भाई? इतक्या मोठ्या फौजेशी लढायला आपल्याकडे हत्यारं पण नाहीयेत. मग ते संदूक मध्ये ठेवलेत ते काय आंबे आहेत? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की ती जी हत्यारं ठेवलेत ती हत्यारं काय शोभेच्या वस्तू नाही आहेत. आज त्यांचा श्री गणेश करून टाकू. याचा अर्थ
त्यांच्याच हत्याऱ्यांनी आम्ही त्यांनाच मारायचं. याला म्हणतात ना शेरा सवाशे. पण मला संशय की आपल्या मागे पण पोलीस फोर्स येते. या आधी की ते आपल्यावर हल्ला करतील आपल्याला तयार असायला पाहिजे. ठीक आहे भैया, गाडी तिकडे घे. चल कफाई एकदा तरी भेटू दे. नाही त्याला कापून फेकला ना तर गोपी सिंग नाव नाही लावणार कधी. याचीच गरज होती आपल्याला. भैया या माकडाचं काय करायचं? त्याला इथेच आराम करू द्या. तोवर जाऊन आपण त्यांच्या भावांचं स्वागत करू. अरे चला. काय विचार केलास की वाचून पळून जाशील? ऐकून ठेव गोऱ्या, जेव्हा आम्ही जंगलात माकड पकडतो ना तर आम्ही त्यांच्यावर पण नजर ठेवतो, समजलास? लेट मी गो. ते ठेवलेले आर्म्स तुमचे, आम्हाला सोडून द्या. बाय गॉड बाय गॉड, आम्ही कोणाला काय नाही सांगणार, आम्हाला सोडून. जर एक शब्द पण तोंडातून काढलास ना तरी जीभ घशातून हासडून फेकून देईन. आम्ही हिंदुस्थानी लोक तुम्हा गोऱ्यांच्या काव्यांना चांगलेच ओळखतो, समजलास? Short, mala. Short. I said, let me go. Short. Short. Devet. Huh?
सर, इकडून आला खोळ्यांचा आवाज. लिसन, जस्ट लिसन. जेम्स गोपी सिंग. हा सर. मला वाटतं ते आसपासच असतील. मलाही असंच वाटतं सर. गोपी सिंग. हा सर. या वेळी कोणालाच सोडायचं नाही आहे सर. या वेळी सगळ्यांना कापून काढू सर. मूव. या मूव. मूव. हरिसिंग. 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 हरी. हरिसिंग. 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 माझ्या करता वाईट नका वाटून घेऊ तुम्ही. अरे नाही. बिलकुल कष्टी नका हो. हरी भाई, आज माझ्या मरणाने माझ कर्तव्य फेडलंय. माझा जीव माझ्या वतनाच कर्ज आहे. जे जे आज मी कर्ज फेडून आपलं कर्तव्य पूर्ण केलं. हरिसिंग. हरिसिंग, काय नाही होणार तुला. हरिसिंग. 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 या मातीची शपथ, या तुझ्या रक्ताच्या एक 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 थेंबाचा बदला घेऊ त्या फिरंग्यांकडून. आणि याचा फैसला आजच होईल. हरिसिंग, काही नाही होणार तुला. काही नाही होणार. नाही भाई, मी कुठे नाही जाणार. पण पण हे हे वस्त्र बदलून मी परत येईन. मी लवकर परत येईन. आणि मग आपण सगळे मिळून भारत मातेच रक्षण करू. अरे, भारत मातेचा शृंगार करायला मी परत येईन. मातेची पूजा करण्याकरता. नाही हरी, माझा मित्र. हरी. हरिसिंग. अभय भैया, असं वाटतंय की अजून फोर्स आली आहे. येऊ दे खडक सिंग, आज आपण ही डोक्याला कफन बांधून निघालोय. राधेचं वीर मरण आणि हरीचे बलिदान, सगळ्यांचा बदला घेऊ. कोणी नाही रडणार. कोणी पण नाही रडणार. हरिसिंग. हरिसिंगला आपल्या अश्रूंची नाही, फिरंग्यांच्या रक्तानं श्रद्धांजली देऊ. रक्ताची श्रद्धांजली देऊ आम्ही. रक्ताची श्रद्धांजली एका शहीदाला. खरी श्रद्धांजली फुलांची नाही, दुश्मनाच्या रक्ताची. दुश्मनाच्या रक्ताची श्रद्धांजली भाई. दुश्मनाच्या रक्ताची. हो भवानी,
पण या वेळी आम्हाला भावनेने नाही, शुद्धीत राहून काम करायचं आहे. मां भारतीला स्वतंत्र करण्यात जो मार्ग स्वीकारलाय आपण, त्यात भावनेला कुठली जागा नाही. यात आम्हाला आम्हाला बुद्धीनं काम करावं लागेल, शुद्धीत राहून काम करावं लागेल. आज आम्ही पण डोक्याला कफन बांधून निघालोय. राधेचे वीरमरण आणि हरिसिंगचे बलिदान या सगळ्याचा बदला घ्यायचा आज. त्यांनी 4 मारले, आपण 40 मारू. ठीक आहे भैया, मारू आम्ही. गोपी सिंग, आज एक मौका परत देतो तुला. आपला जीव वाचव आणि पळून जा. ज्यांच्या करता तू लढत आहेस ते तुला सोडून पळून गेले. मला माहिती आहे अभय, नेहमी सारखा तू पुन्हा माझ्यासोबत कट करतोयस. गोपी सिंग, आज एक मौका परत देतो तुला. आपला जीव वाचव आणि पळून जा. ज्यांच्या करता तू लढत आहेस ते तुला सोडून पळून गेले. पळून जा. मला माहिती आहे अभय, नेहमी सारखा तू पुन्हा माझ्यासोबत कट करतोयस.
भवानी तू जा आणि या गाडीला दरी मध्ये ढकलून टाक. जी. आणि हो त्यात एक बॉम्ब पण ठेव की त्या इंग्रजांना वाटेल की गाडी बरोबरच हत्यारांचा पण स्फोट झाला. ठीक आहे भैया. देवा हा काय अनर्थ झाला आहे. सरदार सरदार सज्जन सिंग जी कुठे आहेत? सरदार शहरात नाही आहेत हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा. हे काही त्यांना कळलं देखील नाही पाहिजे. पण हे लपवणार तरी कसं? काही रहस्य रहस्यच राहतील तर चांगलं असतं. वेळेची प्रतीक्षा कर तुला सगळं काही कळेल. याचा बदला घेईन मी. लक्षात घे याचा बदला घेईन मी. थंड पाण्याने अंघोळ घातलीस तू मला मी सोडणार नाही तुला.